अंबोली। अंबोली हे नाव ऐकताच आठवण येते सुंदर धबधब्याची आणि तिथे असलेल्या निसर्गाची। अंबोलीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो म्हणून अंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असेही म्हणतात। 1880 साली अंबोलीला हिल स्टेशनचा दर्जा देण्यात आला। सावंतवाडीच्या संस्थानाची उन्हाळ्यातील राजधानी म्हणजे अंबोली। मी आज तुम्हाला अशा एका सुंदर ठिकाणी घेऊन चाललोय, ते या अंबोलीतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे। नमस्कार, मी आहे पांडुरंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। साक्षात शिवपार्वतीचा अधिवास असलेली हिरण्यकेशी पवित्रानी हे प्रसिद्ध ठिकाण अंबोलीमध्ये वसलेले आहे। आज मी तुम्हाला हे प्रसिद्ध ठिकाण दाखवणार आहे। या ठिकाणी असलेला निसर्ग, निसर्गाची शांतता, मनाला एकाग्र करणारे हे सुंदर असं ठिकाण म्हणजे अंबोली। अंबोलीमध्ये तशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत, परंतु त्यापैकी एक सुंदर ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी। हिरण्यकेशी हे ठिकाण कोल्हापूरपासून 120 किलोमीटर आणि बेळगावपासून 70 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। वळणावळणाचा रस्ता, कुठेतरी डोंगराच्या खुशीत निसर्गाच्या सौंदर्यात घेऊन जातो की काय असं नक्की वाटतं। खूप सुंदर अशी वाट, दोन्ही साईडला हिरवीगर्द झाडी आणि त्या झाडांमधून जाणारा इहुलासा रस्ता खूप छान वाटते। आता आपण लवकरच या ठिकाणी पोहोचू, आता जवळच काही अंतरावरती आहे। हे बघा, आता आपण फायनली या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी मी गाडी पार्क केलेली आहे। या ठिकाणी पार्किंगची उत्तम प्रकारे सोय आहे, प्रशस्त असं जागा आहे पार्किंगसाठी। आता आपण या ठिकाणावरून आलेलो आहोत आणि आपली गाडी त्या साईडला पार्क केलेली आहे आणि इथून पायऱ्याने आपण आलेलो आहोत। हा लागलेला आहे एक सुंदर असा छोटंसं ब्रिज केलेलं आहे। इथून आपल्याला जायचं आहे चालत हिरण्यकेशीला, जवळजवळ 350 मीटर अंतरावरच आहे, म्हणजे जवळच आहे, खूप लांब नाही आहे। तिथपर्यंत आपल्याला पायी पायी चालत जायचं आहे। तर चला दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणी काय काय आहे। मंदिराकडे जात असतानाच तुम्हाला सुंदर असा हिरण्यकेशीचा नजारा पाहावयास मिळतो। हिरण्यकेशी मंदिराकडे जाण्यासाठी खूप सुंदर अशी वाट केलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। आपण मागून आलेलो आहोत, पूर्ण तिथून रस्त्यापासून ही वाट केलेली आहे मंदिरापर्यंत। तर चला जाऊया, या साईडला पाहू शकता नदीचा आवाज येतो आहे, खळखळतो आहे, झऱ्यांचा आवाज आहे। तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी हिरण्यकेशीचा या नदीचा उगम झालेला आहे आणि तो कशाप्रकारे झालेला आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। हिरण्यकेशी नदीला आंबोलीची जीवनवाहिनी असे म्हणतात। अत्यंत शांत हे ठिकाण आहे। त्या ठिकाणी एक सुंदर असं देवळासमोर कुंड आहे, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि संपूर्ण त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करा। हिरण्यकेशीला चालत जाताना दोन्ही बाजूला हिरवीगर्द झाडी हे पाहू शकता तुम्ही आणि सुंदर अशा हिरव्यागर्द झाडीमध्ये वसलेलं ते ठिकाण। ही सुंदर अशी वाट मंदिराच्या पायथ्याजवळ घेऊन येते। इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत। त्याच्यासमोर झाड पाहता या ठिकाणी चपला आपली काढण्यास सूचना केलेली आहे। तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकता आपली चपलं इथे काढायची आहेत आणि आता आपण दर्शन घेऊया। या ठिकाणी आपल्या मनामध्ये असलेले नकारात्मक ऊर्जा याचे आपल्याला या ठिकाणी विसर्जन करायचं आहे, म्हणजे हातपाय वगैरे धुवून मग देवीचे दर्शन घ्यायचं आहे असं सुंदर डोह समोर आहे। आणि या डोहासमोरच सुंदर असे एक झाड आहे, ह्या झाडामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सावली निर्माण झालेली आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात देवी पार्वतीचे एक रूप म्हणजे सोनेरी केस असलेले स्वयंप्रकट लाल रंगाचे
शिवलिंग हिरण्यकेश्वर नावाची मूर्ती आहे। तसे हे मंदिर गुहेतच आहे। या समोर असलेल्या कुंडामध्ये वर्षाचे 12 महिनेही पाणी असतं असं सांगितलं जातं। या ठिकाणी पाहू शकता एक सुंदर अशी छोटीशी वाट आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी। आता हे आहे हिरण्यकेशी मंदिर। या मंदिरामध्ये तुम्हाला एक गणेश मूर्ती, पार्वतीची मूर्ती आणि एक तुम्हाला पिंडी पाहावयाला मिळेल। त्याचबरोबर हिरण्यकेशी नदीचा जो उगम आहे ते उगम स्थान या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला अनेक गुहा आहेत। जवळजवळ 7 गुहामधून ही नदी उगम पावते। आणि ह्या नदीचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही नदी पूर्वेला उगम पावून त्यांनी पूर्वेलाच वाहत जाणारी ही महाराष्ट्रातील एकमेव नदी आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात गणपती बाप्पा, शिवलिंग आणि पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे। या गुहा आहेत, ह्या माझे पंखे पाहू शकता ह्या गुहा आहेत। या गुहांचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गुहा उन्हाळ्यामध्ये थंड हवा देतात आणि ज्यावेळी तुम्ही थंडीमध्ये याल या आतमध्ये गुहेमध्ये उबदार वाटतं। हे असं या गुहेचं मुख्य वैशिष्ट्य आहे। या सुंदर गुहेत अनेक साधू संतांनी ध्यानधारणा केलेली आहे अशी उदाहरणे सापडतात। तसेच या गुहा 250 ते 300 मीटर लांब असाव्यात असे इथे सांगण्यात येते। या पाहू शकता आतमधून कशाप्रकारे ही सुंदर गुहा दिसतात। हिरण्यकेशी ही नदी आंबोलीमधून पुढे आजरा, गडिंग्लज आणि कर्नाटकमध्ये घटप्रभा नदीला जाऊन मिळते। या ठिकाणी अनेक कार्य विधी पार पाडल्या जातात। तसेच या ठिकाणी अस्थिविसर्जनाचे हे सुद्धा ठिकाण आहे। या ठिकाणी तुम्हाला कैलासवासी रामकृष्ण विनायक पेंसे यांची समाधी पाहावयास मिळते। हिरण्यकेशीची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे असे दिसून येते, कारण या नदीकाठी वसलेले मोठमोठे उद्योगांना हिरण्यकेशी असे नाव देण्यात आलेले आहे। या पवित्र ठिकाणी येताना मांसाहार, मत्स्यहार आणि दारू टाळा। इथे असलेल्या निसर्गात हरवून जा। महाशिवरात्रीला या ठिकाणी अनेक शिवभक्त गर्दी करतात आणि शांत ठिकाणाला एक जत्रेचे स्वरूप प्राप्त होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये।